सन्माननीय गृहनिर्माण मंत्री सुद्धा इथे आहेत आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा इथे आहेत अध्यक्ष महोदय दे माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय खार पश्चिम येते हनुमान नगर नावाची एक झोपडपट्टी वसाहत आहे या झोपडपट्टी विसाहतीच एसआरए च्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीतला प्रस्ताव पंधरा वर्ष प्रलंबित होता त्या हनुमान नगरच्या विकासकाने त्या प्रस्तावाचं लिंकिंग किंवा त्याला अमालगमिशन म्हणतो ओशिवराला दुसऱ्या ठिकाणी केलं आणि खार मधना लोकांना उशिवरामध्ये जाण्याला बाध्य करण्याचा प्रयत्न केला आणि अध्यक्ष महोदय दे परवा त्या ठिकाणी इरफान नावाच्या एका गृहस्थाने स्वतःच्या अंगावर आमच्या समोरच रॉकेल टाकून स्वतःला आत्मदन करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय कोणीही खार बांद्र्यावरून उशिवराला जायचा प्रश्नच येत नाही जर नागरिक अशा पद्धतीने आत्मदन करणार असेल तर त्या पुनर्विकास असा काही अर्थ नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या अमालगमेशन केलेल्या हनुमान नगरच्या स्कीमच्या बाबतीत प्रश्न विचारायला एसआरए मध्ये ज्या वेळेला नागरिक गेले त्या कोणी तिडके नावाचे गृहस्थ जे अधिकारी आहेत त्यांनी उडवाउडूची उत्तरं दिली अशा देशभक्त इरफानच्या बाजूने यांनी बोलण्याऐवजी हे ज्या ठिकाणी बोलतायत ते एनआयए मध्ये यांना आरोपी केले अशा लोकांच्या बाबतीत हे आबू आजमी अध्यक्ष अध्यक्षामध्ये त्यांचा काढून टाका रेकॉर्ड